मोटर वाहन कायद्याचा भंग करणाऱ्या वाहन चालकांना चालान दिल्यानंतर दंड भरण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात येते, मात्र मुदतीनंतरही अनेक वाहन चालक दंड भरत नाही। अशा हजारो वाहन चालकांना नोटीस पाठवून चलनाची रक्कम जवळपासच्या पोलीस ठाण्यात भरण्याची सूचना नोटीसमधून करण्यात आली आहे। संबंधित वाहनधारकांनी 12 मार्चपूर्वी दंडाची रक्कम भरावी, अन्यथा 12 मार्चच्या लोक अदालतीतील संबंधितांना उपस्थित राहावे लागणार आहे। लोक अदालतातील उपस्थित न राहणाऱ्या आणि 12 मार्चपूर्वी दंड न भरणाऱ्या वाहन चालकांची प्रकरणे न्यायालयात दाखल करण्यात येणार असल्याचे चालान न भरणाऱ्यांविरुद्ध न्यायालयीन खटला मोटार वाहन कायद्याचा भंग करणाऱ्या वाहन चालकांना चालान दिल्यानंतर दंड भरण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात येते, मात्र मुदतीनंतरही अनेक वाहन चालक दंड भरत नाही। अशा हजारो वाहन चालकांना नोटीस पाठवून चालनाची रक्कम जवळपासच्या पोलीस ठाण्यात भरण्याची सूचना नोटीसमधून करण्यात आली आहे। संबंधित वाहनधारकांनी 12 मार्चपूर्वी दंडाची रक्कम भरावी, अन्यथा 12 मार्चच्या लोक अदालतीत संबंधितांना उपस्थित राहावे लागणार आहे। लोक अदालतीत उपस्थित न राहणाऱ्या आणि 12 मार्चपूर्वी दंड न भरणाऱ्या वाहन चालकांची प्रकरणे न्यायालयात दाखल करण्यात येणार असल्याचे वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी सांगितले आहे। वाहतुकीच्या ज्या लोकांवरती केसेस ऑलरेडी झालेल्या आहेत त्या लोकांना आम्ही नोटिसेस पाठवलेल्या आहेत। प्रत्येक केस ज्यावेळी आम्ही दाखल करतो त्याला चालान देतो, त्याच्यानंतर 15 दिवसाची त्याला मुदत असते। त्या नोटीसमध्ये लिहून असतं 15 दिवसांमध्ये तुम्हाला हा फाईन जवळच्या वाहतूक शाखेत किंवा पोलीस स्टेशनला भरायचा आहे। जर हा तुम्ही फाईन भरला नाही तर त्याच्यावरती कोर्टामध्ये खटला दाखल करायची प्रक्रिया ॲक्च्युली ही खरी पद्धत आहे। परंतु आत्ताच्या कोविडच्या काळामध्ये त्याला थोडंसं रिलॅक्सेशन दिले आणि वाहतूक शाखेची जी मुख्य शाखा आहे अप्पर पोलीस महासंचालक कार्यालय जे आहे मुंबईचं यांच्याकडून आम्हाला असं पत्र प्राप्त झाले की प्रत्येक 3 महिन्यांमध्ये एक लोक अदालत होते, त्या लोक अदालतीमध्ये या खटल्यांच्या जे जेवढ्या केसेस आहेत त्या तुम्ही पाठवायच्या आहेत। जे लोक हे चालान भरणार नाही आहेत त्यांनी त्या लोक अदालतीपूर्वी नोटीस प्राप्त झाल्यानंतर चालान भरायचं आहे। जर ते चालान त्यांनी भरलं नाही तर शेवटची मुदत आहे 12 तारीख, या महिन्याच्या 12 तारखेला लोक अदालत आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये। 12/3/2022 जर या लोकांनी कोर्टामध्ये जाऊनसुद्धा हा फाईन भरला नाही तर या लोकांवरती मात्र खटले दाखल करायची प्रक्रिया चालू होईल आणि त्याची जबाबदारी सर्वस्वी त्या नागरिकाची राहील। माझी सर्व नागरिकांना अशी विनंती आहे की सर्वांनी 12 तारखेच्या पूर्वी जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा वाहतूक शाखेमध्ये जाऊन हा दंड भरून घ्यावा। या दंडामध्ये कोणत्याही पद्धतीची सूट शासनाकडून दिली जात नाही, जेवढा तुम्हाला दंड आहे तेवढाच तुम्हाला दंड तो भरावा लागणार आहे। येणाऱ्या लोक अदालतीच्या पूर्वी किंवा लोक अदालतीमध्ये हा तुम्ही दंड भरून घ्या आणि भविष्यामध्ये तुमच्यावरती दाखल होणाऱ्या खटल्यापासून आपण सुरक्षित रहा असं मी सर्वांना आवाहन करतो।